काही साखर कारखान्यांचं मळी मिश्रित पाणी गावातील सांडपाणी आणि कालव्यातील दूषित पाणी दूधगंगा नदीत मिसळत असल्यानं जलप्रदूषण होत आहे कोणत्या घटकांमुळे नदी प्रदूषणात वाढ होते याचा खुलासा प्रदूषण नियंत्रण मंडळानं करावा आणि नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सविता शिवाजी चौगुले आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे काळंबावाडी धरणाच्या शेजारी दुधगंगा नदीचं प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी नदीकाठावरील ग्रामपंचायती आणि सरपंचांनी केल्या होत्या त्या अनुषंगानं आज जिल्हा परिषद सदस्या सविता शिवाजी चौगले माजी पंचायत समिती सदस्य आर के मोरे कल्पना मोरे शिवाजी चौगले यांच्यासह कासारपुतळे कासारवाडा मांगेवाडी पंडेवाडी सरवडे या गावातील सरपंचांनी आज पाहणी केली दूधगंगा नदीकाठी सुरू असलेल्या क्रशरवर वाळू धुतली जाते त्याचं दूषित पाणी नदीत किंवा ओढ्यात न सोडता त्यासाठी मोठमोठे टँक बांधलेत त्यामुळे वाळू मिश्रित पाणी नदीत मिसळत नसल्याचं पदाधिकाऱ्यांना दिसून आलं त्यानंतर दूधगंगा नदीत मिसळणाऱ्या ओढ्याचीही पाहणी करण्यात आली नदी प्रदूषण रोखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असून क्रशरमुळं प्रदूषण होत नसल्याचं माजी पंचायत समिती सदस्य आर के मोरे यांनी सांगितलं क्रशर मालक सुधाकर साळोखे यांनीही वाळू धुण्यासाठी कोणतंही केमिकल वापरलं जात नाही शिवाय क्रशरचं पाणी नदीत सोडत नाही असं स्पष्ट केलं दरम्यान नदीकाठावरील काही गावातून सांडपाणी दूधगंगा नदीत मिसळत असून त्यामुळेच प्रदूषणात वाढ होते असं स्पष्ट झालं यावेळी सीताराम खाडे शंकरराव फराकटे अन्नासो थोरवत शंकरराव कोपारडेकर उदय अडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते